माजी गृहमंत्री आणि महाविकास आघाडीचे नेते अनिल देशमुखांच्या कारवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. नागपुरातील काटोल जलालखेड मार्गावरील बेल फाट्याजवळ काही अज्ञात व्यक्तींकडून ही दगडफेक करण्यात आली. या घटनेत अनिल देशमुख हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी काटोलच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. नरखेड येथील सांगता सभा आटपून माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे काटोल इथे येत होते. काटोल इथे खरं तर तीनखेडा भिष्णूर मार्गाने परत येत असताना जलालखेडा रोडवरील बेल फाट्याजवळ काही व्यक्तींनी त्यांच्या कारवर मोठ्या प्रमाणात दगडफेक करत हल्ला केला. यात अनिल देशमुख हे गंभीर जखमी झालेले आहेत. या हल्ल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कन्फर्म माहिती आहे ती आपल्या भागाचा उमेदवार भारतीय जनता पक्षाचा चरण सिंग ठाकूर गेला पूर्ण वर्दस्त नागपूर जिल्ह्याचा उपमुख्यमंत्री या ठिकाणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस याचा वर्दस्त आणि त्याच्या वर्दस्ताने त्या ठिकाणी असे धंदे होऊन राहिले. मागील काळामध्ये पण काही दिवसापूर्वी याच चरणसिंग ठाकूरच्या एका व्यक्तीने काटोल येथे संतापे नावाच्या एका व्यक्तीला रॉडने एका मिनिटात त्या ठिकाणी खतम केलं. जास्ती दिवसापूर्वीची घटना नाही आहे. चार अज्ञात इसमांविरुद्ध अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा दाखल झालेला आहे. गुन्ह्याचा तपास DYSP काटोल यांच्याकडे आहे. घटनास्थळावर माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र आणि नागपूर जिल्हाधिकारी यांनी भेट पण दिलेली आहे. रिजनल फोरेन्सिक टीम नागपूर ही घटनास्थळावर तांत्रिक पुरावा गोळा करण्यासाठी आलेली आहे. निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर सायलेंट पिरियडमध्ये जर माजी गृहमंत्र्यांवर अशा पद्धतीचा हल्ला होत असेल तर हे नक्कीच दुर्दैवी आहे. मला वाटतं महायुतीला आणि भारतीय जनता पक्षाला पराभव हा स्पष्ट दिसला आहे आणि यामुळं पराभव स्पष्ट दिसत असल्यामुळे नैराश्यातून अशा पद्धतीचा हा भ्याड हल्ला करून दहशत माजवण्याचा तर हा प्रयत्न नाही ना, याची सखोल चौकशी झाली पाहिजे. या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो आणि माननीय अनिलजी देशमुख यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करतो. सलील देशमुख यांची हार जी आहे निश्चित आहे याची जाणीव झाली म्हणून हा एक सहानुभूतीचा स्टंट त्यांनी केलेला आहे. स्वतःच्याच कार्यकर्त्यांच्या हाताने त्यांनी स्वतःच्या गाडीवर हमला केला आणि आता पट्ट्या बांधून फिरतात आहे. त्यांची प्रकृती एवढी गंभीर आहे तर सर्वात पहिले त्यांनी मुंबई किंवा नागपूर येथे हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेण्याची आवश्यकता आहे. हार पचवू शकत नाही त्यामुळे हा स्टंट आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर त्यांनी जो आरोप लावला तो अत्यंत चुकीचा आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं हे एक दिखावा आहे. ही लोकांचं श्रेय आणि मतदानाचं श्रेय त्यांना मिळण्याच्या दृष्टिकोनातून हे असं सर्व लोकांना दाखवण्याचा प्रयत्न आहे. आणि आमचे जे उमेदवार आहेत चरणसिंगजी ठाकूर यांचा विजय हा निश्चित आहे आणि हा विजय पाहता त्यांना आपल्या मुलाची बाजू सावरण्याच्या आणि लोकांच्या भावना त्यांना मिळण्याच्या दृष्टिकोनातून हे केवळ एक नाटक त्यांनी केलेलं आहे. माननीय अनिल देशमुख साहेब यांच्या राजकीय वर्चस्वाला धक्का देण्याच्या दृष्टीनं आणि पराभूत होण्याच्या मानसिकतेनं भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेत्यांच्या इशाऱ्यावरती केलेला गुंडाने हल्ला केला असा मी समजतो. आणि यावरच भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांनी News18 लोकमतशी संवाद साधला आणि आपली प्रतिक्रिया दिली. आपण ऐकूयात. निश्चितपणे ही गंभीर बाब आहे. माजी गृहमंत्री आहे आणि माजी गृहमंत्रीच नाही महाराष्ट्राच्या सामान्य व्यक्तीचा सुद्धा अशा पद्धतीने कोणी अमगा करत असेल तर ही चिंताजनक आणि गंभीर बाब आहे. काल माजी खासदार नवनीत राणा यांच्या सभेमध्ये अशीच गडबड झाली आणि आज अनिल देशमुखांच्या सभेच्या माध्यमातून किंवा त्यांच्या
प्रवासादरम्यान झाली असावी, पण या सर्वच प्रकरणामध्ये पोलिसांनी कडक कारवाई केलीच पाहिजे. आता तर मी स्वतःच उमेदवार असल्याने मी मुंबई जाऊ शकत नाही, पण अनिल देशमुखांवर असा कोणी भ्याडा केला असेल तर तो वाईट आहे. चौकशी करून म्हणजे अशा व्यक्तीला दंडित केलं पाहिजे. याबद्दल दुसरं काही कारण असण्याचं दुसरं काही कारण नाही. विरोधक थेट आरोप करतायत की भाजपला महायुतीला पराभवाची भीती आहे आणि त्याच भीतीपोटी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर असे हल्ले घडवले जात आहेत. नवनीत राणा महाविकास आघाडीची नाही आहे, ती महायुतीची आहे. म्हणून मला वाटतं की कोणत्याही कारणामध्ये राजकारण शोधू नये. ही राजकारण शोधण्याची अतिशय वाईट व्यसन लागलं आहे. आता नवनीत राणा तर महायुतीच्या उमेदवार होत्या. अशा नागपूर आणि नाशिकमध्ये झालेल्या हल्ल्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत, तर चौकशीअंती दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही एकनाथ शिंदेंनी दिलेत. तर महाविकास आघाडीचा हा फेक नरेटिव्ह पसरवण्याचा डाव आहे का, याची माहिती घेतली जाणार आहे. तर आपण पाहतोय ही दृश्य. भाजपनं हल्ला घडवल्याचा देशमुखांनी संशय व्यक्त केलेला आहे. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर काल संध्याकाळच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे. त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली, त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आणि त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्यानं डोक्याला गंभीर दुखापत झालेली आहे. मी या माध्यमातून काटोलच्या जनतेला सतर्क करण्याचा प्रयत्न करतोय. या माध्यमातूनही नाही तर मागील माझ्या अनेक सभांच्या, ज्या काटोल विधानसभेमध्ये माझ्या अनेक सभा झाल्या, त्या सगळ्या सभेमध्ये मी काटोलच्या जनतेला सतर्क करण्याचा प्रयत्न करत होतो की या प्रकारचं एक खोटं नाटक किंवा फेक दगडफेकी जिला आपण म्हणणार ते करण्याचा प्रयत्न होणार होता, याचं भाकीत मी माझ्या अनेक भाषणांमध्ये केलं होतं. आणि आज या प्रकारचा एक फेक दगडफेकी करण्यात आलेली आहे. माझ्याकडे या संदर्भातले अनेक फोटो आहेत. ओके, सारख्या दीडदंबरीच्या आमदाराला, परत सांगतो, दीडदंबरीच्या आमदाराला तळवे चाटूचा देवेंद्र फडणवीस ओळखला जातो, त्याला मागील उत्तर देण्याचं बाधील नाही. त्यांनी जे करायचं ते करेल, येणाऱ्या दिवसामध्ये कळेल काय. नागपूर आणि नाशिकमध्ये झालेल्या हल्ल्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत, तर चौकशीअंती दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही एकनाथ शिंदेंनी दिलेत. तर महाविकास आघाडीचा हा फेक नरेटिव्ह पसरवण्याचा डाव आहे का, याचीही माहिती घेतली जाणार आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलेलं आहे. नागपूर आणि नाशिकमध्ये झालेल्या हल्ल्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिलेत.